समरस समाजसेवा प्रतिष्ठान या संस्थेचा उद्घाटन समारोह मंगळवार दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी ज्येष्ठ सामाजिक विचारवंत आणि भटके विमुक्त अभ्यासक व नीती आयोग उपसमिती सदस्य भारत सरकार भिकुजी दादा इदाते यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यावेळी शुभेच्छा देताना त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा दाखला देत सांगितले, त्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी सर्व मानवजातीला भगवंत विठ्ठलाच्या भक्तीमध्ये विलीन करून एकमेकात समरस करून घेतले। त्याचप्रमाणे संस्थेचे कार्य हे सर्व जाती धर्माच्या माणसांमध्ये समरसता निर्माण करून देशभक्ती रुजवावी। त्यावेळी संस्थेच्या वतीने दादा इदाते यांचा सन्मान महात्मा ज्योतिबा फुले यांची फुले पगडी आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ता साळवे यांचा दातपट्टा देऊन करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले, माजी नगरसेविका कविताताई वैराग्य, माजी नगरसेवक राजश्रीताई शिळीमकर, माजी नगरसेवक डॉक्टर भरत वैराग्य, माननीय दर्शनजी मिराजदार, प्रसादजी खंडाळे, माननीय सचिन पवार, माननीय चेतन सावित, माननीय सुरेश जोगदंड, माननीय अश्विन दोडके, माननीय ललित तिंडे इत्यादी पाहुणे उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय रवीजी ननावडे यांनी मांडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय प्रकाशजी वैराळे यांनी केले। कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सभासद आकाश रणदिवे, सौरेशमा घोलप, अनिकेत आवळे, सचिन घोलप, शरद शिंदे यावेळी अध्यक्ष, भाषण आणि आभार संस्थेचे अध्यक्ष माननीय संतोषबा घोलप यांनी केले। कार्यक्रमाची समारोप भारताचे राष्ट्रगीत बोलून करण्यात आला।
आणि या निमित्ताने तळागातल्या उपेक्षित वस्ती क्षेत्रातल्या महिलांचं संघटन व्हावा, महिलांचं बचत गट व्हावा, महिलांना स्वावलंबन व्यवसाय काही आरोग्य विषय काही मार्गदर्शन व्हावा, ह्याच्यासाठी या ठिकाणी या मेळा